आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. अबे फडफड कायले करते बे कोंबड्या वाणी. अबे मी चावना फुफ्फुसामध्ये हवा भरून घेतो. इज्जतच नाही राहिली मले. कोणी बी येतो मले किमटीत धरत मले घुसळत. अबे आधीच येळ कमी आहे ना. आपण ढगात जाण्याच्या आधी ढगच खालता येऊन राहिले. झालं पुरता खुळा झाला सावकार. भैतडावानी बोलते पांड्या. आपण जर आता हातावर हात ठेवून सन्याने बसलो तर पद्मा नारायण मले चित्ता जमिनीत पुरतील. सावकार तुम्ही तर शाण्यासारखं बोलून राहिली. का बे का झालं मले खुळ लागलं होत ना तुम्हाला. अबे सोंग राहते ना येऊन आले का बे. सावकार मी काय पिऊ. अबे फसा फसा वास येऊन राहिला ना तोंडातून. त्याची कहाणी आहे सावकार. काहीची कहाणी बे. आपण त्या अगरवालच्या जावयाला धरला त्याला मी पाजली पण तिथं कुठून तो भास्कर आला ना म्हातारा त्याने धरला मले. मग तिथं बुवा आला. आता त्या बुवानं का केलं ना का नाही मला मालूम नाही. सावकार मी पेलो नाही काही नाही. माझ्या तोंडाचा फासा बस वासून राहिला. सावकार अशाच टपल्या पडल्या डोक्यात. टपा टप टपा टप टपल्या पडल्या सावकार. टपा या बुवाच का करायचं लय पिचाट टाकते ना. आपल्याला दोघीले बारी बारी संपवा लागतो. दोघीले म्हणजे मी मोठी सावकार येईन आणि छोटी सावकार येईन. म्हातारी तिले तू संप. नाही तर मग चुप राह ना. आधी छोटीले पद्माले संपवा लागते. कस बासडा. सावकार बासडाच मेल्यावर तर लागते ना. अबे सांगितलं तर ऐक ना. लांबचा लांब बांबू घेऊन ये. पोकळ असायला हवा आणि घासलेटचा बंदोबस्त कर. सावकार सावकार म्हणजे पोकळ बांबूतून खोलीमध्ये असं घासलेट सोडायचं आणि मग जाळ जमती. तिच्या पोटात बाळ आलं आणि तिने मले ते विस्तवावर बसवलं ना बाप्पा. खोली सकट जाळूनच टाकतो तिले. भाऊजी पण सावकार वाचले सावकारीन बैठ. अबे वाचणं सोपं राहीन का. देऊ ना आग भडकवून. वाचली तरी बी ओरडन पडन धडपडन. ओरग मेले तरी आपलं काम होतंय. भाऊजी ना भाऊजी मले ना लग्न संसार घर पोर मले ना काहीच नको. तयारीला लाग पांड्या. थोड्या वेळातच कामगिरी करा लागते. भाऊजी ना भाऊजी नाही आत्ताच लागतो काम आले. गण गण गणात भूते यंकोबा अंतिम सत्याले विसरून राहिला तू. प्रत्येक माणसाचं पार्थिव शरीर हे अग्नीच्या स्वाधीन होऊन उरते फकस्त रा. तू आपण मृत्यू निश्चित आहे यंकोबा. आणि आगीच्या स्वाधीन तुले व्हायचं आहे लेकरा. पण अकाली त्या अग्निदेवतेले कायले चितवते लेकरा. आधी माया आधी शक्ती म्हणजे अग्नी. एका गर्भवतीले आणि गर्भातल्या बाळाली जाण्याचा तू हा विचार आत्मघातकी आहे. आणि तशी बी तुही मान दोन तलवारीत अडकलेली आहे ना. आता पाया खालचं आग लागली तर सुक्या कचऱ्यावानी फसा फसा जळशील. विनाशकाली ही परित बुद्धी गण गण गणात भूते. महा ऐकता का ताई साहेब. आंब्यांचं ऐकूनच माझ्या नशिबात आहे.
मजबूरी आणि दुर्दैवाचा गोळा ठोसला हाय माझ्या नाट्यात माव कोणी ऐकतच नाही. भाई साहेब थोडी विश्रांती द्या जी. शरीर आले तुमच्या इच्छार आले पोटातल्या जीवाचा इच्छार करा जी. तिकून तिकून सारखंच ना पोटातला जीव. भाई साहेब पुसद भरून मी असे गावात आले तो दिवस अनाथचा दिवस असं म्हणतात का स्त्रीच्या गर्भात श्वास घेणारा जीव देवाचा अंश राहते. तसंच राहते ते नाही मले ह्या निष्पाप जीवाले दोष द्यायचा नाही पण हा जीव गर्भात आला नशिबाचा फेरा सुरू झाला. ताई साहेब खालिंदी या पुसद वरून इथं आलेत तेव्हा वचन दिलं होतं सावकाराने अनाज सावकाराला समजायचा इसर कसा पडते. सावकार ज्वरातून उठले फार बदलून गेले ग. मी हाता पाया पडून कवाड ठोठावते पण त्यांच्या मनाले पाजर काऊन नाही फुटत. माणूस इथला निर्दयी आणि स्वार्थी कसा राहू शकते. महाराज सावकार धोका देऊन राहिले मले हो ताई साहेब. सावकार वळग भी दाखवत नाही तुम्हाला असं काऊन वागून राहिले तेच तर कळून नाही राहिलं ना कालिंदी. तसं बघायला गेलं तर टोळ घराण्याचा वारस आहे तुमच्या पोटात. त्याची फिकीर आहे का सावकाराने. तेच तर नवल वाटते ना ताई साहेब. नवल तर याच पण वाटून राहिलं का डोळ्यासमोर उभी सावकाराला उभं करत नव्हत्या माई साहेब. आता सावकार भाई साहेबाला सोडतच नाहीत. सावकार हे बरं चालत द्यायले. आता ते तिघ एक झाले आणि मला एकटं पाडलं. पण काऊन कालिंदी स्त्रीले पुरुषाचा स्पर्श कळते. हो कळते ताई साहेब. सावकारांच्या स्पर्शात मला तसंच जाणवलं. माई साहेबांच्या खोलीत सावकारांनी मला हात धरला तो स्पर्श मायावर तो प्रेम करणाऱ्या सावकाराचा होता. पप्पा हे काय बी असो मी वचन दिलं हाय महाराजांना सावकारांबरोबरच राहणार. केलं वाड्याबाहेर तर महाप्रेत जाईन. ताई साहेब गुरु माऊली गजानन महाराज कशी माणसं राहतात चाहिले शब्दाच वचनाच मोल नाही का स्वतःच्या बाळावर तर जीव नाही. घण 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 हात भोवते गण गण गणात बोते आत्याबाई आत्याबाई काय झालं नाही हे पा खालत काय झोपून राहिले. सावकार 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 बाप्पा कोणी 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 आवाज दिले मले. मले तो वाटून राहिला हडळीनेच आवाज दिला ना मले. बाप्पा फोन घेतो बाप्पा. बाप्पा नारायणी तू खालती काय झोपला. जोवर वाड्यावरत आहात तोवर पलंगावरत झोपा जा. जाऊ कुठे जाऊ. ही तर मी आणि आत्याबाई आहोत ना. तुम्ही तुमच्या खोलीत जाऊन झोपा जा. नको नको बाप्पा पांढरी पाली येते ना अंगावरत. लगीन कर म्हणते मले. बाळाची आई आहे म्हणते ना. आहो पण वाडा गिळायला आली ना ती
तळघरातल्या खजिन्यावर तर नजर आहे तिच्यावाली. हो पण खालतं काय ले झोपलात? मम्म्या गोठ्यात झोपन, ओसीत झोपन, कुठे मी झोपन, पण त्या खोलीत मला पाठवू नका. बाळाचे बाबा आले म्हणते. जरा ऐकान का? नाही नाही, मी इथेच झोपतो. पालकांच्या वागण्यातला कडवटपणा आणि घरातली अस्थिरता ही व्याधीचं कारण बनते. मूल होण्यासाठी काही भी करते, कुठल्या भी थराला जाते. तर काही ठिकाणी आम्हाला मुलगीच झाली, मुलगा हवा होता असा हट्ट धरून देवावर तर रागराग करते, देवाले पाण्यात ठेवते, कापडात गुंडाळून झण्यानी हिरीत चिरवते. असं रागेत बघून बघून कंटाळ येत नाही तुला? स्वतः समजेच मायाकडे डोळे वाटारूनच बघते. मुन्नीसाठी दूध गरम करून राहिली. माय, आता नजर रोखून सण्याने बघत बसू नको. तुझ्या मनाचा थांग लागत नाही तर का करावं? इतला राग कायले तुझ्या मनात? कारण मले मुखवटे चढवता येत नाही. जे आहे ते आहे. काय आहे? समद्यांच्या चुका दिसते तुले. आणि तुया? मी आता फालतूच आहे ना. तू बोल, का बोलायचं होतं? नवऱ्याची विचारपूस करायला नको तुले. कावेरी जेवण नेऊन देते आणि बाबूजी दामाजीले सामोरं बसवून जेवायला लावते. आणि तू? तुले तर फिकिरच नाही ना नवऱ्याची. वैद्य बुवा बोलत असताना तू घाबरलीस. कायले घाबरलीस? काय विचारते म्या? त्या वैद्याले कामाशी काम नाही ठेवताय. मुलगा व्हायले काय बी करते अमुक न ढमुक. कायले बडबड करायला पाहिजे? विषय बदलू नकोस. तू घाबरली कायले? काय लपवतेस तुझी जी? काय तुझ्या मनात? कायले खरं कारण लपवते? जीजी मले सांग, दामाजीले व्यसन कसं लागले? त्यांची दृष्टी का अन कवा गेली? मले सांग जीजी. या गप्प राहण्याने हेच समजलं का खरं कारण काहीतरी वेगळंच आहे? काहून ही मुलगी अशी वागते मार? खण खण गणा तपोत. बस हेच करत बसा तुम्ही समजे. गण 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 गण. जीजी वैद्य तर इच्छितच वाटला मले. कसा झटक्यात ज्वर चढते आणि झटक्यात उतरते तो बंकट पण मले सांगते. शंभो महादेव कुठल्या पण रूपात येतात मदतीसाठी. खरं बोला तू. अग मुन्नीचा ज्वर उतरला ना? पण असा अचानक कसा उतरते ज्वर? मुन्नी ओम नम शिवाय काय म्हणते, डोळे उघडताच महादेव कुठे गेले विचारते. एवढ्याशा मुलीले महादेव शंभो समजतेच का? फार गुंडाळलंय महाराजांनी तुम्हाला समजायले. मले ना हा वाडा झपाटलेला वाटून राहिला. करणी मरणी हाय अशुभच घडत राहते सदानकदा.
अबे पांड्या घासले टूरत मशाल टाक। सावकार आग लागली बाप्पा कोठी लागली आग पद्मा किंचावून राहिली ऐकून नाही येऊन राहिले तुम्हाला चाला ना उठा चाला चाला चौकार चक्के लागून राहिले चौकार धावा बाप्पा आग लागली बाप्पा कशी लागली आग आग कोण आली कशी लागली बाप्पा आग गण गण गणात भूते गण गण गणात भूते पद्मा पद्मा माझे वाचू आले पद्मा घाबरू नको भारतीय येथील मदतीने तुला गण गण गणात भूते सद्गुरु आई गजानन माऊली धावा माऊली धावा सावकार 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 तुम्हाला हाक मारून राहिली पद्मा हा भैतरी ने ती मला हाका मारून राहिली तर दळून मारू म्या माझे वाचू आले महाराज वाचवा गडगड गडात बहुते माझे मारले गुरु वाचवा पांडव बघत उभे का राहिले जाऊन पाणी घेऊन या ना सावकार तुमचं बाळ आहे तिच्या पोटात कोटाळडी आहे ना ती म्हणून ठाण्याने आग लागली अरे बायको आहे ती तुमची नारायणी आहे का ती नारायणी आहे अबे भैतार इतलं पाणी आणून काय होतं का बे सावकार मग काय आता हिर घेऊन येऊ का मी गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते महाराज तुमच्या दात्र आहे ती मला आता कोणी नाही माहित महाराज वाचू आम्हाले गण 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 तर बहुते गण गण गणात भूते म्हणे का ग एवढी बेलपत्र काय महाराज
महाराजांनीच दिली ना. महाराज मले म्हणे बंकट काकाजीच्या वाड्यावर जा आणि ही बेलपत्र सुंदर आत्याजीले दे म्हणे. घ्या जी आत्याजी. तू ह्या महाराजाचं काही नको मले. गणातभूते क्षणोक्षणी अविचारांचा तोल जात आहे. प्रलयंकारी महारुद्र तरी भी शांत आहे. अहंकारी महामूर्ख शिवाले छेडू नका रे. तांडव क्रोधाचे करण्या कारण होऊ नका रे. उघडता तिसरा डोळा सृष्टी क्षणात भस्म होई. गोळ्या सदाशिवाचा कोप राख राख करी. गण गण गणात भूते. लय मोठी चूक करून राहिली तू जीजी. कुलपुरुष कुलदेवतेचा असा अपमान बरा नाही ना लेकरा. गण गण गणात भूते. गण 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 गणात भूते. काकाजी हा तर चमत्कारच झाला ना. गुरु माऊली महाराजांची लीला राहते ना ग. अशा लीलातून काहीतरी संदेश राहते ते फक्त आपल्याला समजले पाहिजे. सुंदरा सुंदरा तुम्हाला का झालं बोंबलायले. साजे साहेब बाबूजी मले असं का नाही ऊर भरून आल्या आणि ऊन राहिलं. शंख वाजतेत डमरू वाजतेत. पप्पा डोळ्यासोबत कान पण गेले का कामातून. जीजी कायली टोचून टोचून बोलते. थोडा तर मान ठेव नवऱ्याचा. पण शंखाचा आवाज येते का तुम्हाला. पप्पा येत कोण नाही. दिव्य अनुभूतीसाठी विश्वास पाहिजे भक्ती पाहिजे मनात. हवनाजी खरं आहे ना. त्या ओंकारेश्वराच्या मंदिरात राहते ना तसा सुगंध येऊन राहिला मले. साले साहेब आपण भेटलो होतो ना महाराजाले तेव्हा पण काय झालं सांगन का. मले मले दिव्य अनुभूती काऊन होऊन राहिली. शंभो हर हर. तसंच होऊन राहिलं ना जिजाजी. हो का. का झालं. चमत्कारच झाला ना. बेलपत्रांची पत्रावळची जी ना उडवली आणि बेलाची पानं जमिनीवर तर पडताच त्या पानांची शिवपिंडी तयार झाली ना. गण गण गणात भूते. जय हो जटाशंकर भोलेनाथ. हर हर महादेव. हर हर महादेव. एवढ्या मोठ्याने कायले बोंबलताय. अरे बावरी दृष्टी असून बी तुला दिसून न राहिलं का.
साक्षात शिवजी प्रकट झाले ना। हर हर महादेव, गड गड गडात बोते। मानशीबस फटकाय, घरदार गेलं, दृष्टी गेली, यायले व्यसन जडलं, आता त्या खुळ्याचा ध्यास घ्याल का तुम्ही? जीजी जिवेले आवर घाल, रागात का नाही ताळतंत्र सोडते, कशी बोलते नवरीची, कशी वागते, सामोरच दिसत नाही तुले का दिसायचं हाय? अशा नजरबंदीवर तर माझा विश्वास नाही। जीजी मले सासुरवात झाला, मारजोड झाली, यांनी समजानी नाकारलं, दृष्टी गेली यायची, व्यसन लागलं, तेव्हा कुठे होता शंभो महादेव? गण गण गणात भूते, तुया सामोरच होते भोलेनाथ, पण रागन क्रोधान भानी सरली होती तुझी जी, मनात अन हृदयात असन तर चरा चरा देव दिसत, नशीबन दैव तुली चुका कराली भाग पाडून राहिलं, अगरवालांची मुलगी असून बी तू चुका करून राहिली, सावध हो जीजी, शरण जा महादेवाले, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। लय झाली सो, चला आपल्या निघा लागते। जीजी कशी करून राहिली सुंदरा, असा शंभू महादेवचा अपमान करते का? साक्षात शिवजी प्रकट झाले ना, नमस्कार तर करू दे। मले मुलगा नाही दिला ना तर कायले बसते देवाऱ्यात? केलं हे जीजी, शिवपिंड मोडली ना, क्षमा करा भोलेनाथ, शंभो महादेव क्षमा करा जी, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो, गण गण गणात भूते। अशा आतताई अविचारी वागण्याले अन व्यर्थच्या क्रोधाले शून्य अर्थ राहते सुंदराजीजी, जटाशंकर महादेवाली शरण जा, सर्वशक्तिमान जटाशंकरानं तांडव सुरू केला का नाही, होत्याच नवत होऊन जाईल लेकरा, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते। शुभम भवतु, कृपा कराज, मनाले कस आवरू हे समजून नाही राहिलं मले, जड बुद्धी आहेस का तू भास्करा, किती डाव तुले समजावलं पण तू समजतच नाही ना लेकरा, कायले तू या मस्तकात विचारात बोलण्या वागण्यात राग राग भरलाय लेकरा, अविचारी माणसाचं पहिलं लक्षण अनाठाई राग,
डोळे उघडून सृष्टीकडे बघा ना राजे हो, जग वात्सल्य प्रेमानं भरलेलं आहे. रोज फुलं उमंते, सुगंधानं दरवळते. ऊर्जा देणारा सूर्य, शीतलता देणारा चंद्र नित्य नियमानं सृष्टीचं पालन करते. जीवनदायी नदी अथांग वाहत राहते. मग तू कोणासाठी काय केलं म्हणून रागराग करते लेकरा? गण गण गणात भूते, या रागाच क्रोधाच कारण काय लेकरा? तुझ्या प्रगतीच्या आड येणार ईश तू अलंकारावानी कायले मिरवते लेकरा? क्रोध मोह यातून बाहेर निघ. आत्मचिंतन आणि विचाराचं मंथन कर. कुंभार जसं मातीले तुडवून लोण्यासारखी मऊ माती तयार करते, तस क्रोधाले अविचाराले तुडवून निर्मळ मन तयार कर लेकरा. गण गण गणात भूते लेकरा. आता एक काम कर, जो पाया खालतो माती घे, विठ्ठल नामाचा जप करत माती तुडव आणि मन एकाग्र कर लेकरा. प्रत्येक श्वासागणित विठ्ठल नाम रोमा रोमा दिनू दे लेकरा. नामदेव संत तुकाराम महाराज गोरोबा काकानं कृपा केली तर तुझा उद्धार होईल. आधी विकार वासना क्रोध जाळ, मन शांत कर, मन निर्मळ कर, मग मार्ग दिसन. गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते, गण गण गणात भूते. नारायणी 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 नारायणी, काय करू राहिले सावकार? बापा का मले काहून नको त्या प्रकरणात अडकून राहिली तू? का असं का झालं? आता हाक कोणी लावली, कशी लावली मला काय मालूम. मी आता तुमच्या समोरच होतो, होतो का आता भाई? तुमच्या पण पाया पडतो ना. आता मग मायावरती विश्वास ठेवा ना. आता नारायणी मले म्हणली कुलस्वामिनीच्या पायावर हात ठेवून तुम्ही शपथ घ्या, तर घेतली ना? घेतली का नाही? हा कोण कुठली बाई वाड्यात घुसली ना, हाकलं ना तिले, म्या सामान फेकतो, तसं बी खोली तर जळली जाय ना, राग झाली ना. सरस्वती आहे ना, तानपूर आहे ना, कायले हवं आपल्याला? कुलस्वामी आहे ना सावकार, मले माय नारायणी बरोबर संसार करायचा ना, सुखाचा. आपण आपला संसार सजवू ना. आता कोतवाल येईन, मामलेदार येईन, हा धिंगाणा धिंगाणा होते ना गावात, तोडफोड, कायले हवं आपल्याला ते? पण सावकार इथल्यावर होतय काय तुमची इतर पाप? पप्पा मेला ना तो सावकार, तो सावकार व्यंकोबा मेला ना कवात. आता तू म्हणशील तसाच वागन ना मी, चुका म्हणून होणारच नाही ना, विश्वास ठेव ना माझ्यावरत. पांड्या, ए पांड्या, ए पांड्या, चल पाया पड, पाया पड. आग कशी लागते म्हणतो मी वाड्यात, आग कशी लागते? गरीब माणसं झोपले का समजा? झोपले गरीब माणसं? अरे ना कोणाचा खराब होता, माई साहेबांचं. सावकार पांडोबाले कायले मारता? पुण्यांदी चूक व्हायला नको ना म्हणून. हा म्हणजे लक्ष राहिले पाहिजे ना वाड्यावर, तर हल्लाच व्हायला नको ना, सावध राहिले हवं ना. तुम्ही आकाश पाताळ एक करा सावकार, तुमची नस नस मले मालूम आहे. होजी भोजी लक्ष ठेवेन जी होजी. आता राहू द्या ना. पण नारायणी आपल्या नात्यावर तो फरक पडते ना. असा कसा फरक पडन? तुमच्या वागण्यात सुधारणा दिसून राहिली सावकार. असं वाटते का मले पुन्हा विचार करा लागते? गण गण गणात भूते, चांगला विचार केला नारायणी. कसा आहे ना लेकरा, मुत्सद्देगिरीवरत अन गनिमी कावा करून
छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक लढाया जिंकल्या. नेहमी शक्तीचाच उपयोग करून विजयश्री मिळत नसते, कधी कधी चातुर्यानं डाव मांडा लागते. मुळातच अविचारी असलेला यंकुबा ह्या डावात फसत. गण गण गणात भूते. काय झालं करुताई? गण गण गणात भूते. शुभम भवतु. मनाले वाईट वाटून घेऊ नको लेकरा. रागी तापट माणसं वागतेत तशी वागली ना सुंदराजीजी, पण आपण समोरचा कसा बी वागला तरी बी सन्मार्गच दाखवायचा. आज ना उद्या सुंदराजीजीले बी समजन का शिवलिंगाची याद आम्ही सतत कायले करून देत होतो. गण गण गणात भूते. पण बेलाची पानं जमिनीवर पडली ना, रागवली आहे ना सुंदराजीजी. पण तो राग वाळूच्या किल्ल्यावर निकोल मडून पडन. मला विचारायचं हाय का? लवकरच समजते सुंदराजीजीले. गण गण गणात भूते. पण बेलाच्या पानाचं शिवलिंग कशी तयार झाली ते तर सांगितलंच नाही ना महाराजांनी. साक्षात शंभू महादेवाचा वास आहे इथं. आपल्याला इथं राहायचं नाही, बाजूले वा. अगं ऐक तरी, बेलपत्रातून सण्याने शिवलिंग तयार होते. भ्रम हाय तो, नजरबंदी हाय. अनुभूती येते, दिव्यत्वाची प्रचिती येते, आपली मुन्नी ओम नम शिवाय बोलते. तेच म्हणून राहिली म्या, हे समज साधा सरळ नाहीये. झपाटलाय हा वाडा, त्या बुवाच्या जाळ्यात अडकलेत समदे. पण मांजी बाबूजी सालेसाहेब समजायला प्रचिती येते. मले पण आली ना. आपण आपण हा वाडा सोडायचा नाही मुन्नी. ये मा मुन्नी, ये बेटा मुन्नी. अहो जनाची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या. बायको पोरी सकट तुमच्या सासरी राहाल का? आश्रित आहोत का भिकारी आहोत? शंभू महादेवचा वास आहे ना इथं. मग आपली समधी संकट इथं दूर होतील. कशा गोष्टी करता, असा भेटते का महादेव? आपल्याला प्रचिती देऊन राहिले शंभू महादेव, त्याचा अर्थ तुला काहून समजत नाही. मले मले दृष्टी आली ना तर मग मी इथंच कामकाज जमवतो. आपलं भलं होते. ऐक महाराज आहेत ना. मुन्नी मुन्नी आजमीर बच्ची मुन्नी, ये मा माझोळ ये. मुन्नी मुन्नी ये, ये बेटा माझोळ ये. मुन्नी बाबा. मुन्नी मेरी बच्ची, मेरी लाडो. मुन्नी गण गण गणात भोवते. गण गण गणात भोवते. गण गण गणात भोवते. तुम्ही शांत वाजी. तुम्हीच असे अस्वस्थ झाला तर बाबूजीले कोण आणि कस सांभाळ? बाबूजींसमोर शांतच राहतो ना म्या. चिडलो नाही म्या कावेरी, राग पण नाही आला मला, पण मनातून ना खूप वेदना होऊन राहिला मला. ते बी आहेच म्हणा, दैव देत आणि कर्म नेत असं झालं नाही. आता मला सांग कावेरी, महादेवाचा कोप तुझ्यावर तर पण झाला होता ना? हा, चुकलीच होती म्या. अविचारानं आव्हान केलं होतं म्या महादेवाले, पण महाराजांनी मला बुद्धी दिली ना. वावराच्या घरात मला बेलाचं पान दिलं आणि संदुकात ठेव म्हणाले, आणि त्याचं सुंदर असं बाल गणेशात रूपांतर झालं ना, आणि मला मातृत्व भेटलं. तुले जसं बेलपत्र देऊन सणाने शुभ घडणार असं संकेत दिलं ना, ते पुन्हा घडलं. महाराजांनी यमुनेच्या हातून बेलाची पानं पाठवली तर जीजीने ती उधळली ना, अनुभूती दिली, शिवलिंग तयार झालं. Oh, oh, oh.
पण वाईट येळ असले ना माणसावर तर कथाईले समधीकडं वाईटच दिसते ना. मोडली शिवलिंग जीजी ना. बाप्पा कावेरी आपल्या वाणी सारडा कुटुंबाचं कुलदैवत पण शंभू महादेवच आहेत ना. जबलपूरले ओंकारेश्वर महादेव आहेत म्हणून सारडा कुटुंबानं जबलपुरात बस्तान बसवलं. आता सारडा कुटुंब संकटात सापडलं. त्याला कुळाच्या राहत कुलदेवतेच्या सेवेत काही चूक तर घडली नसन ना. म्हणून महाराजांनी बेलाची पानं पाठवली आणि त्याचं शिवलिंग तयार होते याचा विचार करायला नको का? जीजी तर हेच बोलत राहते का तिले सासुरवास झाला नवरा व्यसनी झाला दोन मुली झाल्या. म्हणजे काहीतरी घडलं असनच ना. जीजाजी का म्हणाले? ते भाऊक झाले ना. पण जीजीनं त्याला शिवपिंडीचं दर्शन पण घेऊ दिलं नाही. खास कण ओढायला गेली आणि भंगली शिवपिंड. पण जीजी तर साक्षात शंभू महादेवाचा रागरागच करत राहते. आणि महाराज जीजीले सावरण्याची संधी देऊन राहिले पण जीजी समजूनच नाही राहिली ना. का करावं मला विचार. कुळाचारात काही ना काही चुकलं आहे जीजीच्या हातून हे नक्की. महाराज जीजीले सद्बुद्धी द्याजी. गणगणगणात भोवते गण गण गणात भूते.